मुंबईतल्या बांद्रा वरळी सिलिंगवर बांधलेल्या केबल स्टेड ब्रिज प्रमाणेच आता मुंबई महानगरपालिका रेल्वे मार्गावर 4 केबल स्टेड ब्रिज बांधणार आहे। यासाठी सुमारे 750 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। दादर येथील टिळक पुलाबरोबरच रेरोड भायखळा आणि घाटकोपर येथील रेल्वे मार्गांवर हे पूल महारेल कॉर्पोरेशन बांधणार असून त्याचा निधी महापालिका देणार आहे। याबाबतचा दादरच्या टिळक पुलावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांनी। मुंबईतील आणि एक ब्रिटिश कालीन ब्रिज हे धोकादायक बनत चाललेले आहे, त्यामुळे त्यांची पुनर्बांधणी देखील तातडीने होणं गरजेचं आहे। त्याचमुळे मुंबई महापालिका आता बांद्रावरील सिलिंगच्या केबल स्टेडच्या धर्तीवर असे 4 मुख्य ब्रिज बांधणार आहे जे रेल्वे मार्गावर आहेत। त्यातील एक प्रमुख ब्रिज जो आहे तो दादर इथला टिळक ब्रिज, ज्या टिळक ब्रिजवर सर्वाधिक जास्त वाहतूक ही होताना दिसून येते, त्यामुळंच या ब्रिजची बांधणी देखील केबल स्टेडप्रमाणे जलद गतीने होण्याच्या दृष्टीनं मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे। हे ब्रिज जे आहे ते महारेल कॉर्पोरेशन बांधणार आहे, परंतु त्यासाठीचा निधी जो आहे तो मुंबई महापालिका देणार आहे। कारण ज्या प्रकारे हँकॉक ब्रिजला इतका कालावधी लागला, कारण रेल्वेच्या परवानग्या घेणं आणि त्यानंतरच्या ज्या इतर परवानग्या आहेत त्यामध्ये खूप सारा वेळ गेलेला आहे। हँकॉक ब्रिज जवळपास 3 वर्षांपासून बांधणं सुरू आहे, परंतु अद्याप देखील पूर्ण झालेलं नाही। त्यामुळं लवकरात लवकर हे 4 ब्रिज बांधण्यासाठी हे केबल स्टेड पद्धतीनं बांधले जाणार आहेत, कारण कुठल्याही प्रकारचं रेल्वेचे अंतर्गत जे बांधकाम आहे ते होऊ देणार नाही। आणि यासाठी जवळपास सुमारे 750 कोटी रुपये मुंबई महापालिका खर्च करणार आहे। दीपक केदारसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। भंडाऱ्याची उधळण म्हणजे